आम्ही ठरवलं की आपल्या गावात विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापना करायची म्हणून. वा 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 वा, अगदी आनंदाची गोष्ट या दहेगावमध्ये की मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची गावकऱ्यांनो. बरं बाबा, तुम्ही म्हणशाल तसं होऊ द्या. बरं बाबाजी, आपण ती मूर्ती पाहिली आहे का? अरे बाबा, लातूरला एका पाण्याची विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी बघितलेली आहे. आपण असं करू, सर्वजण जाऊ आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती ह्या दही गावात मोठ्या आनंदानं वाजत गाजत आणो बाबा. हो, वाजत गाजत आणो. आम्ही फार खुश झालोय, कारण की तुमच्यामुळे आणि त्या विठ्ठलाच्या कृपाशीर्वादामुळे आपल्या गावात पाऊस पडला. श्रीहरी श्रीहरी. अरे बाबा हो, हे सर्व त्या भगवंतानेच केलं ना. देव ठेवी तैसेच राहावे बाबा हो. श्रीहरी श्रीहरी. बाबाजी, या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केव्हा आणि कधी करायची आपण? अरे बाबा हो, तुम्हा सर्व दहेगावकरांचा विचार असेल तर उद्या शुभ मुहूर्त पण आहे, सोमवार पण आहे. या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्माईची प्राण प्रतिष्ठा करू आपण. बरं बाबाजी, आपण आजच जाऊ की लासूर गावाला? चला चला बाबा हो, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायला चला. अंतविधीची वेळ झाली लागू तयारीला.